महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पहिल्याच दिवशी भीमशक्ती सांस्कृतिक बहुदेशीय सामाजिक संस्था व रमामाता महिला मंडळ पंढरपूर यांच्या वतीने पहिल्या दिवसापासूनच सामाजिक उपक्रमाचा धुमधडाका सुरू करण्यात आला आहे. जयंतीचे औचित्य साधून चेअरमन संतोष सरोगड यांच्या संकल्पनेतून आंबेडकर जयंतीच्या पहिल्याच दिवशी हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पंढरपूर शहरात भीमशक्ती चौक येथे हा कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी सुनीलजी वाळुसकर तसेच माजी नगरसेवक सुजित उर्फ राजू सरोगड यांनी हजेरी लावली होती. तसेच माजी नगरसेवक वामनदादा बनपट्टे, माजी नगरसेवक नागेश यादव, माजी नगरसेवक अंबादास वायदंडे, समाजसेवक नानासाहेब वाघमारे, माजी नगरसेवक गुरुदास आभ्यंकर, ॲडव्होकेट किशोर खिलारे, आरोग्य निरीक्षक पंढरपूर नगरपालिका शरद वाघमारे साहेब तसेच संतोष ऐतवाडकर, आरोग्य निरीक्षक पंढरपूर नगरपालिका. यावेळी माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे, ॲडव्होकेट राजेश चौगुले, आरोग्य निरीक्षक नागराज तोडकर, लिपिक पंढरपूर नगरपालिका व ऋषिकेश आदटराव, नगरसेवक इब्राहिम बोरी, ॲडव्होकेट चिदानंद सरोगड, समाजसेवक कपिल देवमारे, संजय घोडके, प्रशांत चंद्रश्वे, अमित आवगडे, नाता यादव, विक्रम शिरसट, पत्रकार श्रीकांत कसबे, समाजसेवक संजय आडगळे, अण्णा धोत्रे, नगरसेवक अमोल टोके, पत्रकार राजू मिसाळ, माजी नगरसेवक बसवेश्वर देवमारे, माजी नगरसेवक मालोजी शेंबडे, समाजसेवक दीपक अप्पा राऊत, समाजसेवक विदुल आदटराव आणि समाजसेवक सुदाम खिलारे व पत्रकार अपरिचित सरोगड कबीर देवकेसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. आलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीतच हिंदू मुस्लिम एकत्रित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपमुख्य अधिकारी सुनील वाळुसकर यांच्या हस्ते करून पुष्पहार घालून इफ्तार पार्टीचे आयोजन मोठ्या उत्साहात काल करण्यात आले. यावेळी उपमुख्य अधिकारी सुनील वाळुसकर यांनी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे चेअरमन संतोष सरोगड यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी चेअरमन संतोष सरोगड यांनी देखील माध्यमाशी बोलताना सांगितले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही जातीभेद केला नाही. त्यांच्याच विचारांचा वारसा घेत आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पहिल्याच दिवशी भीम अनुयायी आणि मुस्लिम बांधवांमध्ये सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खंबीर नेतृत्व राहुल मोरे, राहुल मुलानी वस्ताद, रिपाई नेते आप्पासाहेब जाधव, बाबा फकीर, आदम बागवान, जुबेर बागवान, असलम बागवान, आशिफ तांबळी, रफिक मनेरी, हामिद सय्यद, कासिम सय्यद, इसाक सय्यद, ताजुद्दीन सय्यद, मौला मुलानी, रशीद मुलानी, सुभान शेख, अस्सल मुलानी तसेच रज्जाक तांबळी, अशफाक तांबळी, लाकत तांबळी, हर्षद शेख, समीर फुलारे, समीर मुलानी, आयन सय्यद, मोहसिन बागवान, अल्ताफ मनेरी, रफिक सय्यद, मोहम्मद तांबोळी, रफिक मुलानी, रज्जाक मुलानी, आशफाक सय्यद, हुसेन मुलानी, जावेद मुलानी, मोहसिन मुलानी अशा अनेक मुस्लिम बांधवांनी या इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमात उपस्थित राहून या कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी भीमशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी सक्षमपणे हा कार्यक्रम पार पाडला. तसेच अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण जयंती साजरी करतो. जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आमच्या सर्वांचे लाडके चेअरमन माननीय संतोषजी सरोगड, त्यांचे सर्व सहकारी यांनी या ठिकाणी मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रतिवर्षाप्रमाणे साजरी करत आहेत. आपल्याला माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही विचार दिलेत आपण त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला गेला ते आपल्या सर्वांच्या देशाभगिनी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज 125 देशामध्ये साजरी केली जाते. त्यांनी शिकवलेला धम्म, आपल्याला सर्व धर्म समावाची दिली शिकवण ही आपण आपल्या जीवनात जर आचारली तर निश्चितपणानं आपल्या समाजाचा देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा थोर डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.